जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज 225 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 7 जानेवारी रोजी जिल्ह्यात 170 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर शहरात सर्वात जास्त 78 रुग्णांची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या 225 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर शहर 78, राहता 26, नगर ग्रामीण भाग 17, कोपरगाव 14, श्रीगोंदा 14, मिलिटरी हॉस्पिटल 9, नेवासा 7, इतर जिल्ह्यातील 8, श्रीरामपूर 8, संगमनेर 7, भिंगार कंटोनमेंट 6, शेवगाव 6, राहुरी 6, पारनेर 5, इतर जिल्ह्यातील 4, जामखेड 3, पाथर्डी 3 आणि कर्जतमधील 2 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणी 87, खासगी लॅबमध्ये 100 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 38 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.